इंडिया दर्पण लावी डॉट कॉम आणि वेलकम दहावी आयोजित मिशन इयत्ता दहावी या, या विशेष मालिकेत मी विजय गोळेसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा म्हटली की प्रत्येक विद्यार्थी त्यासाठी भरपूर तयारी करत असतो परंतु एखाद्या वेळी असं होतं की पेपरची सर्व तयारी केलेली आहे सर्व प्रश्न नीट पद्धतीने तयार केलेले आहे परंतु प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर विद्यार्थी गोंधळून जातात गांगरून जातात प्रश्नांचं स्वरूप बदललेलं असतं किंवा कधीकधी प्रश्नांचा जो पॅटर्न आहे किंवा साचा है, तो कि आहे तो बदललेला असतो परीक्षा म्हटली की असे अनुभव अनेक वेळा येत असतात मनीष हा नावाची एक विद्यार्थिनी आहे अतिशय हुशार आहे सायन्सच्या पेपरमध्ये तिची अशीच गडबड झाली सायन्सची तिने तयारी भरपूर केलेली होती परंतु प्रश्नपत्रिका हातात पडल्यावर तिला प्रश्न पडला की आता करायचं काय काय लिहावं परीक्षकांनी काय विचारलं हेच कळे ना असं झालेलं आहे त्यांना काय त्यांना काय विचारायचं आहे त्यांना काय म्हणायचं आहे हेच तिला कळेना ती पूर्ण गांगरून गेली पण मग थोड्या वेळाने तिने तिचं मन शांत केलं प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा वाचली आणि ठरवलं आपल्याला येत जेवढं येतं तेवढं अतिशय चांगल्या पद्धतीने लिहायचं चा। सगळे प्रश्न सोडवायचे पेपर पूर्ण सोडवल्याशिवाय जायचं नाही असा निश्चय तिने मनाशी केला आणि हळूहळू पेपर लिहायला सुरुवात केली अतिशय चांगल्या पद्धतीने तो पेपर लिहिला म्हणजे तिला जेवढं शक्य होतं तेवढं चांगल्या पद्धतीने तिने तो पेपर लिहिला नंतर घरी गेल्यानंतर तिने आपल्याला किती मार्क मिळतील याचा एक अंदाज काढला तेव्हा तिला असं लक्षात आलं की आपल्याला पन्नास ते पंचावन्न मार्क या पेपरमध्ये पडतील त्यानंतर जवळजवळ दोन महिन्याने रिझल्ट डिक्लेअर झाला आणि या मनीषाला त्या विषयात ज्या ज्या विषयाचा पेपर तिला खूप अवघड गेला होता त्या सायन्समध्ये सत्तर की बहात्तर एवढे मार्क मिळाले म्हणजे बघा ज्या विषयामध्ये पन्नास पंचावन्नसुद्धा मार्क मिळतील की नाही अशी भीती वाटत असताना तिला चक्क बहात्तर एवढे मार्क मिळाले विद्यार्थी मित्रांनो असा प्रसंग तुमच्यावर आला तर त्यावेळेस अशा पद्धतीने उत्तरं लिहायचं याचं मार्गदर्शन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करणार आहे असा जर प्रसंग आला तर त्याच्यामुळे आणखी एक तोटा जो होतो तो मी तुम्हाला सांगतो आहे तो म्हणजे जर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जो पेपर असेल त्या पेपरवर याचा परिणाम होतो म्हणजे होतं काय की जो पेपर अवघड गेलेला आहे त्याचाच आपण सारखा विचार करत राहतो मला हे उत्तर देता आलं नाही माझं इथं चुकलं माझं तिथं चुकलं याचा सारखा विचार करण्यामुळे ज्या जो पेपर द्यायचा आहे ज्याची तयारी करायची आहे ती देखील विद्यार्थी करत नाही आणि त्यामुळे पुढच्याही पेपरवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे जो पेपर अवघड गेला तो जाऊ द्या तो पेपर गेला त्याला सोडून द्या तो विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका आणि जो पेपर तुमच्या हातात आहे जो पेपर तुम्ही लिहिणार आहात त्याची पूर्ण तयारी करा त्याला मॅक्झिमम नव्वद पेक्षा जास्त मार्क्स कसे मिळतील याची तयारी तुम्ही मनापासून करा ही एक महत्वाची गोष्ट आता असा प्रसंग जर आला तर आपण काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर असं फार कमी होतं की भरपूर सगळा अभ्यास केलेला आहे आणि विद्यार्थ्याला काहीच येत नाही असं फार क्वचित होतो प्रश्नाचं स्वरूप प्रश्नाचे पॅटर्न बदलू शकतात परंतु अभ्यासक्रम मात्र हो तोच असतो ज्याच्यावर हे प्रश्न काढलेले असतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंटेंट तुम्हाला काय लिहायचं हे माहीत पाहिजे तुम्हाला तुमचा त्या विषयाचा अभ्यास पूर्ण झालेला असला पाहिजे म्हणजे मग ते कशा पद्धतीने लिहायचं ते तुम्ही ठरवू शकतात त्या विषयाची जर तयारी केलेली असेल तर कशाही पद्धतीचा प्रश्न आला तरी तुम्ही तो व्यवस्थित हँडल करू शकतात सोडवू शकतात ज्यावेळेस अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका येते अभ्यास केलेला असूनही नेमकं काय लिहावं ते सुचत नाही त्यावेळेस आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं चांगली येतात ती तुम्ही अगदी व्यवस्थित लिहा अगदी व्यवस्थित त्याचे पॉईंट टू पॉईंट अशा पद्धतीने ते लिहा आणि ते झाल्यानंतर आण जे प्रश्न तुम्हाला अंदाजाने लिहायचे आहेत किंवा ज्याच्याबद्दल तुमचा खात्री नाही कॉन्फिडन्स नाही त्या प्रश्नांची उत्तरं मात्र पॅरेग्राफमध्ये लिहायची आहेत वेगवेगळे पॅरेग्राफ करायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्या विषयाचं जे जे माहीत आहे त्याच गोष्टी पुन्हा उलट्या पालट्या करून इकडून तिकडून पुन्हा पुन्हा जरी ते लिहिलं पण खालीवर करत वेगवेगळे पॉईंट त्या, त्या परीक्षकाला दिसले पाहिजे समजा पाच मार्काचा प्रश्न आहे किंवा आठ मार्काचा प्रश्न आहे तर आठ ते दहा पॉईंट आठ ते दहा असे वेगवेगळे पॅरेग्राफ तुमचे जर दिसले तर तुम्हाला जरी तेवढ्या पैकीच्या पैकी नाही तरी बऱ्यापैकी मार्क देतात विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या परीक्षक हे अतिशय हुशार असतात त्यांना फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि आप आपल्याला जे येतं ते, ते लिहिण्याची त्याची तयारी आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागत नाही त्यामुळे तुम्ही जर अभ्यास केलेला असेल तर तुमच्याकडे चांगलं कंटेंट असेल ते जरी लिहिण्यात खालीवर झालं शब्दांमध्ये जरी थोडा फरक झाला तर परीक्षकाचं ते लक्षात येतं आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्ण पेपर सोडवलेला आहे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ते जास्तीत जास्त मार्क देण्याचा प्रयत्न करतात काही विद्यार्थी अभ्यास करताना काही धडे किंवा काही प्रश्न ऑप्शनला टाकतात मग अशा विद्यार्थ्यांच्या बाबत मोठी गडबड होऊ शकते कारण त्यांनी जर त्याची तयारीच केली नसेल आणि त्याच्यावरच जर प्रश्न आले तर ते काहीच लिहू शकत नाही मात्र जर तुम्ही सर्व विषयाचा सर्व धड्यांचा जर थोडं थोडा कविण अभ्यास जर केलेला असेल त्याचा कन्सेप्ट जर समजल्या असतील तर मात्र तुम्हाला त्याचा निश्चित उपयोग होऊ शकतो अनेक जण असं म्हणतात की समजा उद्या पेपर आहे तर आदल्या दिवशी नवीन नवीन विषय वाचू नका किंवा नवीन मुद्दा वाचू नका किंवा ज्या प्रश्नाची तुमची तयारी झालेली आहे नसेल तो वाचू नका परंतु हे एक सांगणं झालं काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या दिवशी जरी काही वाचलेलं असेल आणि ते जर परीक्षेमध्ये आलं तर त्यातलं थोडं तरी लिहिता येतं तुमचा जर आधी अभ्यास झालेला असेल तर त्या मुद्द्यांवरून तुम्ही नजर जरी फिरवली तरी तुम्ही काही ना काही लिहू शकतात प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच असं असतं की तुम्हाला काय समजलेलं आहे तुम्ही कशा पद्धतीने ते इतरांना समजून देऊ शकतात दुसऱ्यांना समजून देऊ शकतात अशा पद्धतीने उत्तर लिए लिए, तुम्हाला तुम्हाला जर तुम्ही उत्तरं सविस्तर जरी लिहिली तरी तुम्हाला त्यातून मार्क मिळू शकतात गोंधळून जर जात असाल तर वाचू नका परंतु तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तुम्हाला जर खात्री आहे की आपण वाचलेलं आपण लक्षात ठेवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने लिहू शकतो तर ते जरूर वाचा आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतं आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास जमतो हे तुम्हाला आतापर्यंत माहीत झाले असेल आणि आपल्या स्वभावाला अनुसरून आपल्या स्वभावाला अनुकूल असेल असा बदल करायला काहीही हरकत नाही पेपरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे कंटेंट काय लिहायचं आहे ते तुमच्याकडे असलं तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या पेपरचं प्रेझेंटेशन तुमचा पेपर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलेला असेल चांगल्या पद्धतीने लिहिलेला ले असेल त्याचा जर तुम्ही आधी भरपूर सराव केलेला असेल तर कशी प्रश्नपत्रिका आली कसाही प्रश्न आला तरी तुम्ही त्याचं उत्तर नीट लिहू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अक्षर ते ऐनवेळी तर काही बदलू शकत नाही त्यामुळे शब्दांमध्ये योग्य अंतर ठेवणं जास्तीत जास्त रेषा काढणं हे कसं होईल आणि परीक्षकाला ते वाचता कसं येईल एवढ्या गोष्टींकडे मात्र तुम्ही जरूर लक्ष द्या आपलं जे पेपरचं प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी किंवा दिसण्याला फार महत्त्व असतं व्यवस्थित जे अंक असतील प्रश्नांचे आणि उत्तरांचे ते एकाखाली एकल्या असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस खात्रीशीर उत्तर द्या त्यावेळेस मुद्दे किंवा पॉईंट ल्या त्याच्याखाली तुम्ही अधोरेखित करू शकतात हायलाईट करू शकतात परंतु ज्यावेळेस तुम्ही कॉन्फिडंट नसाल त्यावेळेस पॅरॅग्राफमध्ये उत्तर ल्या इतर आवांतर काही काहीही लिहा फक्त त्या विषयाशी संबंधित त्या धड्याशी संबंधित असलेलं असं तुम्ही उलटं करून ते लिहू शकतात यामुळे परीक्षकाला लक्षात येतं की या विद्यार्थ्याचा अभ्यास झालेला आहे पण त्याला ते नीट सांगता येत नाही तरीही तो तुम्हाला बऱ्यापैकी किंवा कधी 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 चांगले देखील देऊ शकतो कोणत्याही पेपरमध्ये आकृतीमुळे आपला पेपर अतिशय उठावदार दिसतो अॅट्रॅक्टिव्ह दिसतो त्यामुळे आकृत्यांची तयारी जर तुम्ही चांगली केलेली असेल तर शक्य शक्य होईल त्या ठिकाणी आकृती काढा एक पॅटर्न तुम्ही ठरवा म्हणजे तुमचा जो पेपर आहे तो परीक्षकाला अतिशय चांगला दिसेल आणि त्याच्या ते लक्षात त्या येईल की या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने उत्तरं देण्याची त्याची तयारी आहे त्यामुळे तुम्हाला निश्चित मार्क मिळू शकतात आणखी एक दोन छोटे छोटे मुद्दे असे आहेत की गाळलेल्या जागा किंवा फिलिंग द ब्लँक्स सारखे जेव्हा प्रश्न येतं तेव्हा बरेच विद्यार्थी फक्त तो जो गाळलेल्या जागेचा शब्द आहे तो लिहितात तर त्याऐवजी तुम्हाला जर शक्य असेल तर ते शक्यतो पूर्ण वाक्य जर तुम्ही लिहिलं आणि गाळलेली जागा जागेचा जो शब्द आहे त्याच्या खाली अधोरेखित केलं हायलाईट केलं तर ते परीक्षकाला अधिक सोपं जातं आणि तो तुम्हाला इझिली मार्क देतो कोणताही पेपर देताना किंवा कोणतीही परीक्षा देताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा ते म्हणजे तुम्ही पेपर लिहिताना पेपर तपासण्यासाठी तुमच्या हातात पुरेसा वेळ राहील याची नेहमी दखल घ्या आणि पेपर लिहून झाल्यानंतर तो जरूर तपासा यामुळे काही ज्या चुका होतात त्या तुम्हाला दुरुस्त करण्याची संधी मिळते त्याचप्रमाणे घाईघाईत ज्या गोष्टी आठवलेल्या नसतात त्या देखील तुम्हाला आठवतात विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा पुन्हा पहा या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला माहीत असतात परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करून जर पाहिला तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क्स मिळू शकते